अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेला प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका रखडल्या होत्या। आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून मतदार याद्या आणि अंतिम प्रभाग रचना सुद्धा जाहीर झाली आहे। मात्र यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठा घोळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। एका प्रभागातील नावं भौगोलिक दृष्ट्या दूर असलेल्या भलत्याच प्रभागात टाकणं, अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी जाणीवपूर्वक ईव्ही ब्लॉक दुसऱ्या प्रभागात हलवणं, हरकती नसलेल्या प्रभागांच्या रचनेत बदल होणं, अशा अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। या विरोधात मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग अशा सर्व ठिकाणी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। माजी नगरसेवक कबीर गायकवाड, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष मनोज सिंग आणि महिला कार्यकर्त्या रेशमा धनंजय सुर्वे यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। मतदार यादींमधला घोळ, हा घोळ साधारणतः 2 ते 3 हजार मतांचा आहे। माझ्याच घरातले माझे दीर जाऊ, माझी सासू, माझ्या एरियातले जे माझे कलीग आहेत ते जवळचे, त्या सर्वांची नावं जाणून बुजून ह्यांनी मेटल नगरमध्ये टाकली गेली आहेत। तर ही नावं परत वॉर्ड नंबर 7 मध्ये घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हे आमरण उपोषण आम्ही कंटिन्यू करू। राज्य निवडणूक आयोगांनी जे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यानंतर नगरपालिकेने जे निवडणुकीचे कार्यक्रम आखला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। ते प्रभाग रचना असू दे किंवा मतदार यादी असू दे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2-3 हजारांचा घोळ केलेला आहे यांनी। आणि आम्ही वारंवार तक्रार देऊनसुद्धा आमच्या या कंप्लेंटवरती काय प्रतिसाद देत नाही आहेत। सी ओ साहेबांना बरेच वेळ भेटायचाही प्रयत्न केला पण सी ओ साहेबांनी काय आम्हाला भेट दिली नाही। आणि निवडणूक आयोग असो किंवा कलेक्टर असो यांच्याकडं आम्ही तक्रार देऊनसुद्धा आम्हाला काय याच्यातून निष्पन्न मिळालेलं नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही आज इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत। आमची फक्त एवढी मागणी आहे का प्रभाग रचना आणि मतदार यादी हीच तुम्ही नियमाने सुरळीत करावा, आणि जर ते सुरळीत करत असतील तर मग आम्ही आमचं जे उपोषण आहे ते माघार घेतो। निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या अंतिम मतदार याद्या आणि प्रभाग रचना याबाबत फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस, भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे। त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या सगळ्याची दखल घेतली जाते का हे आता पाहावं लागणार आहे। ABC News अंबरनाथ।